महिलांसाठी आरक्षण नसलं तरी चालेल, ज्या अपेक्षेने आपण हे राजकारणात आरक्षण दिलं होतं त्याचा हेतूच जर पूर्ण होत नसेल तर ते आरक्षण काय कामाचं? पुरुषापेक्षा महिलेमध्ये नेतृत्व गुण जास्त असतात आणि तिला जेव्हा संधी भेटते तेव्हा ती संधीचं सोनं करते. ती वेदनेतून राजकारणाशी जुडलेली असते, ती वेदनेतून लोकांशी जुळत असते. ज्या महिला एखादा राजकारणी पुरुष गावामध्ये आल्यानंतर घरामध्ये सुद्धा घरातून बाहेर पडत नव्हत्या, पण त्या आज पूजाताई आल्या म्हणून घरातून बाहेर पडतात, हाताला मनगटाला धरून त्यांचे प्रश्न सांगायला लागले आहेत, हे परिवर्तन आहे. खरंच मलाही पडलेला प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री का नाही आहे. कदाचित त्याच्यामागे असं झाले असेल की महाराष्ट्रामध्ये जे पक्ष आहेत त्याचे सगळे अध्यक्ष म्हणजे पुरुष आहेत, त्यात एकही महिला आम्हाला अध्यक्ष दिसत नाही. की आम्ही वेगवेगळ्या पातळीवर स्वतःला कठीण परिस्थितीमध्ये सिद्ध केलं सुद्धा, पण महिलांच्या बाबतीत असं होतं की जेव्हा तिला काहीतरी द्यायचं असतं तेव्हा तिला खातं कोणतं दिलं असतं? महिला आणि बालकल्याण तिला खातं टेक्स्टाईल वगैरे दिलं जातं, ते दुय्यम दर्जाचे खाते आहेत. तिला का अर्थ खातं दिलं जात नाही? तिला का उद्योग खातं दिलं जात नाही? तिला का सहकार खातं दिलं जात नाही? तिच्यावर ती जबाबदारी टाका एकदा तर ती नक्की तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या ताकदीनं ती पेलवू शकते. पुरुष राजकारणी जे आहेत तर त्यांना कुटुंबासोबत राजकारण असं समीकरण जमतं, म्हणजे राजकारण करताय म्हणून संसार सोडावा लागत नाही किंवा कुटुंब सोडावं लागत नाही. पण महिला जेव्हा राजकारणामध्ये येते तेव्हा तिला दोन्हीपैकी एकच चूज करावं लागतं, एक तर कुटुंब किंवा राजकारण. जर देशामध्ये उदाहरणं पाहिले तर आपल्याकडे जयललितांचं उदाहरण आहे, ममता बॅनर्जी, मायावती आहे, त्यांना सुद्धा तेच करावं लागलं. पण महिलांसाठी राजकारण करत असताना ही गोष्ट खऱ्या अर्थानं खूप अन्यायकारक आहे. की लग्नाच्या आधीच मी राजकारणामध्ये पडली आहे, आत्तापासून मी लोकांसोबत मिसळायला लागलेली आहे. आणि ह्याच गोष्टी आज जसे माझे आई वडील स्वीकारत आहेत तसं दुसऱ्यांचे आई वडील म्हणजे नवऱ्याचे आई वडील स्वीकारतील का नाही हा मोठा प्रश्न आहे. एखाद्या दिवशी असंही असतं की मी बॅग भरते आणि डायरेक्ट घराच्या बाहेर पडते, मला आई वडिलांना सांगायची गरज पडत नाही की मी कुठं चालली आहे. तर कदाचित ही परिस्थिती उद्या नसेल, मला सांगावं लागेल, नवऱ्याला सांगावं लागेल, सासू सासऱ्यांना सांगावं लागेल आणि एक बर्डन माझ्यावर राहील. आज समाजामध्ये फिरत असताना मला बिलकुल टेन्शन नाही आहे, आई वडिलांचा माझा विश्वास आहे आणि मी फिरत राहते. परंतु उद्या मी जेव्हा जनतेमध्ये जाईल तेव्हा नवऱ्याने त्याच्याकडे संशयमध्ये पाहणं, म्हणजे मी ओपनली त्यांच्यासोबत इंटरॅक्ट नाही होऊ शकणार आणि काहीतरी वेगळं घडेल, म्हणजे चांगलं करण्याच्या नादामध्ये कदाचित एखादं वेगळी घटनासुद्धा घडू शकते. तर मला जनतेसाठी लढायचं आहे आणि त्यासाठी कौटुंबिक आयुष्याचा त्याग करावा लागला तरी मी करेन. पुरुषांसोबत काम करत असताना पहिले थोडं इनसेक्युअर सुद्धा वाटत होतं, अनेक लोकांना चुकीचंही वाटत होतं, अनेक लोक शिंतोडे उडवण्याचंही काम करत होते. परंतु एक जवळचे लोक माझ्या बाजूला निर्माण झाले. सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदाच ह्या नवीन भागामध्ये आलं तेव्हा मी एकटी होते, परंतु नंतर काही लोक भेटत गेले, मग त्यांच्यासोबत कुणाला दादा म्हणायचं, कुणाला भाऊ म्हणायचं, असं एक कौटुंबिक परिस्थिती तिथं सुद्धा निर्माण झाली. हे कुटुंबातले आपल्यासारखे लोक आहेत असं एक परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर समाजामध्ये जायला काही वाटायला नाही लागलं. एखाद्या महिलेला जर ऍक्टिव्हली राजकारणामध्ये यायचं असेल तर ती ओपनच्या जागेवरून सुद्धा उभा राहू शकते आणि ऍक्टिव्हली काम करू शकते. परंतु आज महाराष्ट्रामध्ये परिस्थिती अशी आहे की महिलां फक्त आरक्षणापुरता वापर होत आहे, म्हणजे एखाद्या ठिकाणी महिलेला जर जागा सुटली तर तिला आरक्षणापुरतं त्या जागेवर उभं केलं जातं, परंतु प्रत्यक्षामध्ये तिचा कारभार तिचा पती करत असतो, तिचा भाऊ करत असतो, तिचा नवरा करत असतो. ज्या अपेक्षेने आपण हे राजकारणात आरक्षण दिलं होतं त्याचा हेतूच जर पूर्ण होत नसेल तर ते आरक्षण काय कामाचं? विजले जरी आज मी हा माझा अंत नाही, विजले जरी आज मी हा माझा अंत नाही, उद्या नव्यानं पेटून उठेल मी, येतील किती वादळे येतील किती तुफान, मागे हटणार नाही मी, करतील किती काड्या करतील किती बदनाम्या, डगमगणार नाही मी, या बळीराजासाठी पुन्हा पेटून उठेन मी, या बळीराजासाठी पुन्हा पेटून उठेन मी.